नमस्कार, मी लतिक कोठार। आपल्यासमोर एम एस एक्सेस या ॲप्लिकेशनमध्ये तयार केलेला डाटाबेस सिस्टम इंट्रोड्यूस करणार आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लेक्चरर्स आणि डिपार्टमेंटचे लागणारे काही आवश्यक रिपोर्ट्स आपण इझिली एक्सपोर्ट करू शकतो। या डाटाबेस सिस्टमसाठी आपल्याला आपल्या सिस्टममध्ये एम एस एक्सेस ही जे ॲप्लिकेशन आहे असणे आवश्यक आहे। चला तर बघूया हे जे ॲप्लिकेशन आहे कशा प्रकारे काम करतो। सगळ्यात आधी आपण हे जे फाईल आहे ते आपण ओपन करूया। ओपन केल्यानंतर इनिशियली जे इंटरफेस आहे अशा प्रकारे दिसणार। याच्यात सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टेबल जे आहे एडिट करणे आहे, जेणेकरून आपण रिपोर्ट जे आहे इझिली एक्सपोर्ट करू शकतो। सगळ्यात आधी डिपार्टमेंट डिटेल्स, ज्यामध्ये डिपार्टमेंटबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला टाकणे आहे। त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट, विजन मिशन एडिट करणे। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोग्राम आउटकम्स, ज्यामध्ये PEO, PO आणि PSOs येतात, यांचे स्टेटमेंट एडिट करणे। त्याच्यानंतर ॲकॅडमिक कॅलेंडर, याच्यामधला टाईम पिरियड जे आहे एडिट करणे। त्याच्यानंतर कोर्स डिटेल, आपल्याला जे सब्जेक्ट मिळालेला आहे त्या सब्जेक्टचं संपूर्ण माहिती अपडेट करणे। नंतर फॅकल्टी डिटेल्स, आपला संपूर्ण माहिती एडिट करणे। त्याच्यानंतर स्टुडंट डिटेल्स, ज्यामध्ये रोल नंबर, एनरोलमेंट नंबर आणि नेम ऑफ स्टुडंट हे आवश्यक कॉलम एडिट करणे। बाकीची माहिती पण याच्यात आपण टाकू शकतो। त्यानंतर टाईम टेबल, आपण आपले पर्टिक्युलर सब्जेक्टचे टाईम टेबलमध्ये सब्जेक्ट इन्क्लूड करू शकतो किंवा डिपार्टमेंटचे सगळे सब्जेक्ट्स पण आपण याच्यात इन्क्लूड करू शकतो। त्यानंतर डिपार्टमेंट पोर्टफोलिओ एडिट करणे। देन थेरी कंपोनेंट्स, यामध्ये कोर्स कोड आणि सब टॉपिक, आणि सब टॉपिकला निगडीत असणारे POs आपल्याला याच्यात एडिट करणे आहे। त्याच्यात कुठला PO कुठल्या सब टॉपिकला कोरिलेट करतो हे आपल्याला याच्यात टिक मार्क करणे आहे। जसं की याच्यात PO1ला कोरिलेट केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला टिक केलेलं आहे। नंतर नंबर ऑफ अवर्स, प्लॅन डेट काय आहे जे की आपण टाईम टेबलनुसार एडिट करणार। त्याच्यानंतर टीचिंग मेथड आणि मीडिया काय वापरणार आहात ते आपण इथं आधीच एडिट करू शकतो। आपण सब्जेक्टला सॉर्टिंग करून पण पर्टिक्युलर सब्जेक्टचं अशा प्रकारे माहिती याच्यात आपण टाकू शकतो। त्यानंतर थेरी कंपोनेंट झाल्यानंतर प्रॅक्टिकल कंपोनेंट्स, यामध्ये पण कोर्स कोड आणि त्याच्यानंतर PRO नंबर अँड देन प्रत्येक PRO रिलेट करणारे POs आणि त्याला टिक मार्क करणे। त्याच्यानंतर 3 बॅच आहेत जसं की प्रॅक्टिकलचे, त्या तिन्ही बॅचचे प्लॅन डेट टाकणे। नेक्स्ट स्टुडंट असेसमेंट, यामध्ये पण कोर्स कोड टाकणे, रोल नंबर टाकणे स्टुडंटचे, सीट नंबर आणि त्याच्यानंतर UT1 UT2 दोन युनिटचे मार्क टाकणे। त्यानंतर प्रॅक्टिकल मार्क्स, आपण याच्यात अप टू 30 प्रॅक्टिकल्स आपण याच्यात एडिट करू शकतो मॅक्झिमम। त्यानंतर D4चे मार्क्स, नंतर मायक्रो प्रोजेक्ट्सचे ग्रुप बेस्ड आणि इंडिव्हिज्युअल मार्क्स याच्यात टाकू शकतो आपण। देन टोटल 12 असाइनमेंट्सचे मार्क्स आपण याच्यात इन्क्लूड करू शकतो। अशा प्रकारे हा जो आहे स्टुडंट असेसमेंट, हे एडिट केल्यानंतर आपल्याला याला सेव्ह करणे आवश्यक आहे। एकदा हे एडिट करून सेव्ह केल्यानंतर आपण ह्या विंडो जे आहे क्लोज करणार। या क्लोज बटनमध्ये बटन दाबल्यानंतर ॲटोमॅटिकली आपण फ्रंट जे इंटरफेस आहे याच्यात येणार। याच्यात सगळ्यात आधी बघूया फॅकल्टीमध्ये काय काय रिपोर्ट्स काढू शकतो आपण। सगळ्यात आधी कोर्स रिपोर्ट, जे सब्जेक्ट आपण ॲड केलेला आहे याच्यात ड्रॉपडाऊनमध्ये ॲटोमॅटिकली दिसणार। हा पहिला आहे रिपोर्ट CO, कोर्स आउटकम्स।
त्याच्यानंतर सिलेबस आपण याच्यात एक्सपोर्ट करू शकतो। थिअरीचं झालं, त्याच्यानंतर याला जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण कंट्रोल पी प्रेस करून प्रिंट कमांड देऊ शकतो किंवा याला ॲज अ पी डी एफ पण आपण सेव्ह करू शकतो। ओके, देन प्रॅक्टिकल, यामध्ये लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल्स आपल्याला अशा प्रकारे दिसेल। त्यानंतर नेक्स्ट कोर्स मॅपिंग, जे आपण पी ओजला कोरिलेट केलेलं होता टेबलमध्ये जे एडिट केला, याच्यात आपण इझिली एक्सपोर्ट करू शकतो अशा प्रकारे। प्रॅक्टिकलचे पण प्रत्येक पी आर ओला कोरिलेट करणारे पी ओज जे आहे अशा प्रकारे आपण एक्सपोर्ट करू शकतो। देन सी ओ पी ओ मॅपिंग, याच्यात आपल्याला प्रत्येक सी ओजला कशा प्रकारे पी ओज कोरिलेट करते ते आपण याच्यात दाखवू शकतो। त्याच्यानंतर वेटेज पण आपण याच्यात याच्यात दाखवू शकतो। देन नेक्स्ट आहे याच्यात सी ओ पी ओ मॅपिंगमध्ये स्ट्रेंथ जे आहे, जे आपण एक स्केलिंग करतो आहे 1 ते 3 ते स्केलिंग मॅक्झिमम व्हॅल्यू फॉर 1 आणि मिनिमम व्हॅल्यू फॉर 3 हे एंटर करून आपण अशा प्रकारे 1 ते 3 हे जे वेटेज आहे याला आपण स्केल करू शकतो आणि अशा प्रकारे याचा रिपोर्ट आपल्याला मिळेल। प्रॅक्टिकलचं पण सेम असंच आपण एक्सपोर्ट करू शकतो। देन नेक्स्ट टीचिंग प्लॅन, जे आपण आधी प्लॅन डेट टाकलेलं होतं आणि टीचिंग मिथड आणि मीडिया आपण एंटर केलेलं होतं, सगळे रिपोर्ट्स आपण याच्यात काढू शकतो। देन डी टू, ज्याला आपण लॅब प्लॅन म्हणतो, अशा प्रकारे एक्सपोर्ट करू शकतो। देन स्टुडंट असेसमेंटमध्ये युनिट टेस्ट 1 मार्क्स, जे आपण स्टुडंट असेसमेंट टेबलमध्ये टाकलेला होता, त्याचे रिपोर्ट्स अशा प्रकारे आपण एक्सपोर्ट करू शकतो। देन युनिट टेस्ट 2, याच्यात तुम्हाला सेपरेट कुठल्याही माहिती टाकण्याची गरज नाही। एकदा टेबल एडिट केलं की आपण पर्टिक्युलर सगळे सब्जेक्ट्स आहेत, सब्जेक्टचे जे रिपोर्ट्स आहेत अशा प्रकारे आपण एक्सपोर्ट करू शकतो। नेक्स्ट डी थ्री एक्सपोर्ट करताना आपल्याला सगळ्यात आधी नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स किती आहे, किती कंडक्ट केलेलं आहे आपण, ते याच्यात आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। 12 ते 30 प्रॅक्टिकल आपण सिलेक्ट करू शकतो। त्याच्यानंतर मार्क्स पर प्रॅक्टिकल किती आहे, 20 आहे की 25, त्याच्यानंतर टोटल मार्क्स टर्मवर्कचे किती आहेत ॲज पर टीचिंग स्कीम ते टाकणे, देन एक्सपोर्ट करायचं आहे। जसं की याच्यात आपण 20 प्रॅक्टिकल सिलेक्ट केलं होतं, तर 20 प्रॅक्टिकलचे D3 फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे एक्सपोर्ट करू शकतो। जर आपण नंबर ऑफ प्रॅक्टिकल जे आहेत जर चेंज केलं, तर तशा प्रकारे हे जे रिपोर्ट आहे ते पण चेंज होणार। जसे की याचं नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स 13 केलं, तर 13 प्रॅक्टिकल्सचे जे रिपोर्ट्स आहेत D3 आहे त्याच्यात आपण एक्सपोर्ट करू शकतो। नेक्स्ट डी फोरचे मार्क्स जे आपण टेबलमध्ये एडिट केलं होतं त्याचं इथं डायरेक्टली एक्सपोर्ट करू शकतो। देन D5, ज्याच्यात युनिट टेस्ट आणि मायक्रो प्रोजेक्ट यांचे मार्क्स इन्क्लूड असतात, याचे रिपोर्ट्स अशा प्रकारे काढू शकतो। त्याच्यानंतर D3A, काही सब्जेक्टला ज्याच्यात थेरी एक्झाम नसतात त्यांना D3A हे जे रिपोर्ट आहे काढावा लागतो, तर त्यासाठी पण मार्क्स पर प्रॅक्टिकल आणि बाकी गोष्टी एंटर केल्यानंतर अशा प्रकारे आपण D3A हे जे फॉर्मॅट आहे एक्सपोर्ट करू शकतो। त्याच्यानंतर असाइनमेंट्स 6-12 असाइनमेंट जे आहेत आपण याच्यात मार्क्स त्याचे मार्क्स जे एंटर केलेले आहेत त्याचे रिपोर्ट्स आपण अशा प्रकारे एक्सपोर्ट करू शकतो। देन हे झाले टोटल स्टुडंट असेसमेंट रिपोर्ट्स। याच्यात आपण एखादी पर्टिक्युलर स्टुडंटचे मार्क्स पण आपण एडिट करू शकतो। सगळ्यात आधी आपल्याला रोल नंबर टाकणे आहे, रोल नंबर टाकून झाल्यानंतर सर्च करणे, सर्च केल्यानंतर जसं की याच्यात रोल नंबर 260 टाकलेला आहे आणि त्याचे रिपोर्ट्स जे मार्क्स आहेत
आपण अशा प्रकारे एडिट करू शकतो, जसं की UT1, UT2 आणि बाकी सगळे प्रॅक्टिकलचे मार्क्स आणि असाइनमेंटचे मार्क्स पण आपण पर्टिक्युलर स्टुडंटसाठी असं रोल नंबर टाकून एंटर करू शकतो. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिकल असेसमेंट कराल त्याप्रकारे आपण एक एक स्टुडंटचे मार्क्स जे आहेत एडिट करू शकतो. एडिट केल्यानंतर आपल्याला सेव्ह करणे गरजेचं आहे. देन हे झालं टोटल स्टुडंट असेसमेंट. आपण सब्जेक्ट चेंज करून पण जे आपण सब्जेक्ट बाकीचे टाकलेले आहेत त्याचे पण रिपोर्ट्स, सगळे रिपोर्ट्स आपण अशा प्रकारे काढू शकतो. नेक्स्ट आहे स्टुडंट रिपोर्टमध्ये स्टुडंट डिटेल एडिट करू शकतो आपण, ज्याच्यात पर्टिक्युलर स्टुडंटचं जे बाकी डिटेल्स आहेत याला नेव्हिगेट कीज आहेत, नेव्हिगेट करून पण आपण प्रत्येक डिटेल एडिट करू शकतो. एडिट केल्यानंतर त्याला सेव्ह करणे, नवीन स्टुडंट ॲड करणे, डिलीट करणे, सगळे बटन्स आहेत. त्याच्यानंतर स्टुडंट रोल कॉल आपण जनरेट करू शकतो. देन सेमिस्टर चेंज करून पण तुम्ही प्रत्येक जे काही सेमिस्टरचे तुम्ही टेबलमध्ये एडिट केलेले आहेत त्याचे रिपोर्ट्स काढू शकतो आपण. त्याच्यानंतर स्टुडंट अटेंडन्स शीट, त्याचा सब्जेक्ट टाकणे आणि डेट आणि ह्याचा जो रिपोर्ट आहे अशा प्रकारे निघणार. या रिपोर्टमध्ये रिमार्क्स आणि काही सेमिनार वगैरे जे आहेत त्यासाठी आपण हे जे अटेंडन्स शीट आहे आपण तयार करू शकतो पर्टिक्युलर क्लाससाठी. त्याच्यानंतर स्टुडंट डिटेल्सही रिपोर्ट अशा प्रकारे आपण एक्सपोर्ट करू शकतो, ज्याच्यात स्टुडंटचे सगळे बायोडाटा जे आहेत आपल्याला या रिपोर्टमध्ये मिळेल. देन नेक्स्ट आहे, खूपदा आपल्याला ॲप्लिकेशन्स लिहावं लागतो, लेटर लिहावं लागतो, त्यासाठी एक याच्यात रिपोर्ट काढण्यासाठी एक इंटरफेस बनवलेला आहे. याच्यात सिंपल काही गोष्टी आपल्याला ॲड करणे आहे, जसं की बॉडी टेक्स्ट आहेत है ना, आणि अशा प्रकारे आपण डायरेक्टली त्याला हे जे ॲप्लिकेशन आहे आपण एक्सपोर्ट करू शकतो. याच्यात सपोज संदर्भ टाकलं आणि त्याच्यानंतर याला जर एक्सपोर्ट केलं तर ॲटोमॅटिकली जे संदर्भ आहे ते तुम्हाला इथं ॲडजस्ट होऊन जाणार, ॲटोमॅटिकली फॉर्मॅट होऊन जाणार. त्याच्यानंतर सपोज आपण मार्फत टाकलं तर ते पण ॲटोमॅटिकली ॲड होणार. देन तेच आपण इंग्लिशमध्ये पण एडिट करू शकतो. याच्यात महत्त्वाचं हे आहे की आपण इंग्लिशमध्ये एडिट करत असताना बॉडी टेक्स्ट आणि इतर जे काही आहेत हे सगळे आपल्याला स्वतः इंग्लिशमध्ये लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर हे एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला हे सगळं इंग्लिशमध्ये फॉर्मॅट मिळेल. तर इंग्लिशमध्ये याच्यात बॉडी टेक्स्ट जे आहे आपल्याला इंग्लिशमध्येच लिहावं लागेल, याच्यात सध्या मराठीमध्ये टाकलेलं आहे. हे जे ड्रॉपडाऊन आहेत हे आपण इझिली एडिट करू शकतो. ओके, याच्यानंतर याच्यात एक अजून ऑप्शन दिलेला आहे, विथ लेटर हेड जर आपल्याला काही ॲप्लिकेशन्स लिहायचं आहेत तर आपण ते पण याच्यात करू शकतो. सगळ्या गोष्टी एकदा प्रॉपरली सिलेक्ट करणे, त्याच्यानंतर हा जो विथ लेटर कॉलेज लेटर हेड आहे याच्यात जर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं कॉलेज लेटर हेडवरती लेटर ॲप्लिकेशन्स जे आहे आपण एक्सपोर्ट करू शकतो. त्याचप्रकारे नोटीस जे आहे वारंवार आपल्याला जे डिपार्टमेंटल नोटीस जे आहेत आपल्याला काढावं लागतो, त्यासाठी पण एक नोटीस आपण एडिट करून एक्सपोर्ट करू शकतो. तर हे झाले फॅकल्टीजचे. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया डिपार्टमेंटमध्ये. डिपार्टमेंटमध्ये पहिला आहे विजन मिशन, त्याच्यानंतर डिपार्टमेंट पोर्टफोलिओ. याचं जर संपूर्ण माहिती जर आपण टाकलं तर आपल्याला डिपार्टमेंट पोर्टफोलिओचा अशा प्रकारे रिपोर्ट मिळेल. देन प्रोग्राम आउटकम्स, त्याच्यानंतर लोड कॅल्क्युलेशन. याच्यामध्ये फक्त 3 कोर्सेसचं डिटेल टाकलेलं आहे, जर आपण संपूर्ण डिटेल टाकलं कोर्सेसचं तर अशा प्रकारे आपण रिपोर्ट काढू शकतो. देन ॲकॅडमिक कॅलेंडर, त्याच्यानंतर लोड डिस्ट्रीब्युशन. हे एकच फॅकल्टीचं आहे सध्या, जर आपण संपूर्ण फॅकल्टीचं टाकलं तर आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक फॅकल्टीचं लोड कॅल्क्युलेशन आपल्याला एक्सपोर्ट करून मिळेल.
देन टाइम टेबल अशा प्रकारे आपण एक्सपोर्ट करू शकतो। देन फैकल्टी डिटेल्स, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टूडेंट डिटेल्स आपण याच्यातून एडिट करू शकतो। त्यानंतर सिंपल आपण जे याला क्लोज करू तर हा पूर्णपणे ॲप्लिकेशन जे आहे क्लोज होणार। आपण याला ओपन करू शकतो, एडिट करणे, टेबल एडिट करणे, आपण इझिली जे काही फॉर्मेट्स आहेत आपण एक्सपोर्ट करू शकतो। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।